हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल साई समर्थ मॅथ्स अकॅडमी बाय ज्ञानेश्वर मराठे सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहावीच्या वर्गातील मॅथॅमॅटिक्स पार्ट टूमधील पहिलं चॅप्टर जे आहे त्याच्यातील प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन याचा अभ्यास आपण करणार आहोत हा प्रॅक्टिस सेट पूर्णपणे तुम्हाला ज्या प्रॉपर्टीज आहेत पाच चार प्रॉपर्टी आहेत त्या चार प्रॉपर्टींवर आधारित आहे आता याच्यातलं पहिलं एक्झाम्पल पहा बेस ऑफ अ ट्रँगल इज नाईन अँड हाईट इज अ फाईव्ह बेस ऑफ अनादर ट्रँगल इज अ टेन अँड हाईट इज अ सिक्स फाईंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दिस ट्रँगल्स आता याच्यामध्ये तुम्ही जे दोन ट्रँगल्स आहेत त्याच्यामध्ये आपण बेस आणि हाईट आणि एरिया यांना लेट करून घेऊ सुरुवातीला तर इन अ फस्ट ट्रँगल इन अ फस्ट ट्रँगल Base equal to B one, height equal to H one, and area equal to A one, and second triangle in a second triangle base equal to B two, height.

बेस मीन्स बी टू अनाउदर ट्रँगल बी टू दिलेला आहे तुम्हाला टेन अँड हाईट इज अ सिक्स दॅट इज अ एच टू इक्वल टू सिक्स ओके आता याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला याच्यामध्ये बी वन आणि बी टू दोघांची व्हॅल्यू सारखी नाही नॉट इक्वल टू ओके okay? एच वन एच टूसुद्धा सारखा नाही एच वन इज नॉट इक्वल टू एच टू दोघांची व्हॅल्यू सारखी नाही अशा प्रकारे ज्या ट्रँगलमध्ये बेस आणि हाईट दोघं इक्वल नसतात त्यावेळेस त्याच्यामध्ये द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रँगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स तर ज्या ट्रँगलचे बेस आणि हाईट इक्वल नसतील त्यावेळेस त्यांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे दॅट इज अ फर्स्ट ट्रँगल ए वन एरिया अँड सेकंड ट्रँगल एरिया ए टू त्यांचा जो रेशो आहे ए वन अपऑन ए टू इक्वल टू फर्स्ट ट्रँगलचा बेस बी वन अँड से फर्स्ट ट्रँगलची हाईट एच वन यांचा प्रोडक्ट परत दुसऱ्या ट्रॅंगलची बेस बी टू अँड त्याची हाईट एच टू ओके अशा प्रकारे वॅल्यू पूर्ण करायच्या बी वन एच वनची व्हॅल्यू नाईन आणि फाय नाईन इंटू फाय अपॉन बी वन बी टू दॅट इज बी टू एच टू बी टू मिन्स टेन एच टू मिन्स सिक्स ओके फाय वन जा फाईव टू जा टेन थ्रीने डिवाईड करा थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन ओके अशा प्रकारे थ्री इंटू वन दॅट इज अ थ्री अँड टू इंटू टू दॅट इज अ फोर अशा प्रकारे तुम्हाला जो रेशो आहे ए वन अपॉन ए टू देअर फोर ए वन अपॉन ए टू इक्वल टू थ्री अपॉन फोर अशा प्रकारे तुम्हाला या दोन ट्रायंगलचा जो रेशो आहे एरियांचा तो तुम्हाला थ्री अपॉन फोर या प्रकारे त्याचा ॲन्सर आपल्याला मिळालं ओके आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू दुसरं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहतं हा ट्रँगल दिले दोन ट्रायंगल दिले ए बी सी नावाचा हा एक ट्रायंगल दिला आहे आणि ए डी सी नाव ए डी बी नावाचा हा दुसरा ट्रायंगल दिला आहे दोघांमध्ये तुम्हाला बी सी हा ए बीला परपेंडिक्युलर आहे त्यानंतर ए डी ए डी हा ए बीला परपेंडिक्युलर आहे हां आणि दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पहा पी सी इक्वल टू बी सी इक्वल टू फोर ए डी इक्वल टू एट या दोन व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत आता दोन्ही ट्रँगलचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर त्या दोन्ही ट्रँगलमध्ये तुम्हाला बेस जो आहे ए बी सी नावाचा ट्रँगलचा बेस ए बी आणि ए डी बी नावाचा ट्रँगल जो आहे त्याचा बेस ए बी दोघं कॉमन आहेत ओके मग या ट्रँगलमध्ये पाहता इन अ ट्रँगल ए बी सी इन ट्रँगल ए बी सी अँड ट्रॅंगल ए डी बी हॅव इक्वल इक्वल बेस ओके दोन ट्रायंगल आहेत त्यांचा इक्वल बेस आहे ए बी ओके अशा प्रकारे दोन ट्रायंगल जर इक्वल असतील तर त्यांच्यामध्ये जर बेस इक्वल असेल तर प्रॉपर्टी आपली अशी आहे की एरिया ऑफ द ट्रँगल्स विथ इक्वल बेसेस आर अ प्रॉपर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स दोन ट्रायंगलमध्ये जर बेस इक्वल असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचा जी हाईट असते करस्पॉडिंग हाईट ही हाईट आणि या ट्रँगलचीही हाईट यांच्या प्रमाणात असतात देअर फोर एरिया ऑफ द ट्रॅंगल ए बी सी अपऑन एरिया ऑफ द ट्रॅंगल ए डी बी इक्वल टू फर्स्ट ट्रॅंगल जो दिसतोय तुम्हाला ए बी सी त्याची हाईट तुम्हाला ही दिसते पा पी सी ओके आणि सेकंड जो ट्रँगल आहे ए बी डी नावाचा त्याची हाईट दिसते तुम्हाला ए डी हाईट दिली तुम्हाला ए डी अशा प्रकारे तुम्हाला त्याचं जे गुणोत्तर आहे ते त्यांच्या करस्पॉन्डिंग जी हाईट आए, आहे त्याच्या प्रमाणात असतात बी सीची व्हॅल्यू आहे फोर ए डीची व्हॅल्यू आहे एट फोर वन जा फोर फोर टू जा एट दॅट इज वन अपॉन ओके okay? अशा प्रकारे या रेशो जो मिळाला आपल्याला परत त्यांचा या गुणवत्तेचा एरियांचा जो रेशो मिळाला तो वन हाफ अशा प्रकारे आपल्याला सेट वन पॉईंट वनमधील परत एक नंबर तीनचा एक्झाम्पल मी तुम्हाला परत सॉल्व्ह करून दाखवतो याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर फिगरमध्ये तुम्हाला पी एस हा परपेंडिक्युलर आहे क्यू आरला परत क्यू टी हा परपेंडिक्युलर आहे पी आरला ओके त्यानंतर क्यू आरची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला सिक्स पी एसची व्हॅल्यू सिक्स आणि पी आरची व्हॅल्यू ट्वेल् फाइंड द क्यू आर काढायचा आहे त्याच्यामध्ये पहा तुम्हाला आर क्यू दिलेला आहे सिक्स पी एस पण सिक्स दिलेला आहे पी आर है 12 है। है, है, PR इक्वल टू ट्वेल्व दिलेला आहे ओके अशा प्रकारे टी फाईंड करायचा आता हा जो ट्रँगल पाहिला तुम्ही पी क्यू आर नावाचा जो ट्रँगल दिसतो आहे तुम्हाला तो आपल्याला ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल आहे ऑप्ट्यूस अँगल ट्रँगलचा एरिया काढायचा आपला फॉर्म्युला लक्षात घ्या एरिया ऑफ द ट्रँगल पी क्यू आर ओके एरिया ऑफ द ट्रँगल पी क्यू आर तुम्हाला दिलेला आहे तो काढताना तर कसं करायचं पा वन हाफ इंटू बेस इंटू हाईट बेस इंटू हाईट ओके एरिया ऑफ द ट्रँगल दॅट इज अ वन हाफ बेस जर घेतला त्याचा तर क्यू आर आणि त्याची हाईट जर घेतली तुम्ही तर अप्टू सँगलची हाईट ही अशी बाहेर असते पी एस दॅट इज अ वन हाफ क्यू आर क्यू आरची व्हॅल्यू दिली सिक्स आणि पी एसची व्हॅल्यू दिली परत सिक्स ओके टू वन जा टू थ्री जा सिक्स दॅट इज अ सिक्स थ्री जा एटीन स्क्वेअर युनिट या तुमची त्या ट्रँगलचा आला परंतु आपल्याला आता ही क्यूटी जी हाइट आहे त्याच ट्रँगलची हाईट आहे पण फक्त पाहताना त्याला असा उलटा पाहायचा की जेणेकरून पी आर हा त्याचा बेस असेल तर त्याच्यात पाहत आपला एरिया एरिया ऑफ द ट्रँगल पी क्यू आर इक्वल टू वन हाफ फॉर्मुला तो चूज करायचा वन हाफ इन टू बेस बेस मीन्स पी आर आणि हाईट घेताना क्यू टी घ्यायची ओके एरिया दिलेला आहे तुम्हाला एटीन इक्वल टू वन हाफ पी आर पी आरची लेंथ आहे ट्वेल् इन्टू क्यू टी काढायचा आहे ओके आता पुढे पहा टू वन जा टू सिक्स जा ट्वेल्व आता इथे पहा हा सिक्स मल्टिप्लाय इकडे ना डिवाइड होईल दे आर फोर क्यूटी इक्वल टू एटीन डिवाइड बाय सिक्स सिक्स थ्री जा एटीन दे फोर क्यू क्यूटी इक्वल टू थ्री युनिट आपल्याला टीची व्हॅल्यू काढायची होती अशा प्रकारे तुम्ही याच्यातले एक्झाम्पल जे आपल्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीच्या आधारे तुम्ही सोडून पाहू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो